नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। 21 जून हा दिवस तुम्ही कशासाठी लक्षात ठेवाल असा प्रश्न विचारला तर तुम्हाला विविध प्रकारची कारण आणि त्याचबरोबर तितकेच सारे निमित्त सुद्धा आठवू शकतील। कोणाला कॅलेंडर मधला सगळ्यात मोठा दिवस म्हणून 21 जून आठवेल, कोणाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सुद्धा 21 जून आठवू शकतो। पण 21 जून हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवसही आहे। तो या निमित्तानं आजच्याच दिवशी अमरावतीतल्या उमेश कोल्हे या व्यक्तीची इस्लामी अतिरेक्यांनी हत्या केली। काय दोष होता त्या व्यक्तीचा? त्यानं लोकशाही असलेल्या देशात एक भूमिका घ्यायचा प्रयत्न केला। उमेश कोल्हेच्या हत्येचं प्रकरण हे धार्मिक मुद्द्यांच्या आधारे आहे हे त्यावेळच्या उद्धव सरकारला मान्यच करायचं नव्हतं। कालांतरानं हा तपास केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यात गेल्याच्या नंतर उमेश कोल्हे हत्याकांडात अनेक खळबळजनक खुलासे झाले। आज 21 जून आहे। उमेश कोल्हे यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण होत असताना विविध प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत। थेट आणि पहिला प्रश्न आम्हाला विचारायची इच्छा आहे की ज्या पद्धतीनं 21 जूनच्या आसपास वातावरण महाराष्ट्रात आणि देशभरात होतं ते आता तरी निवळलंय का? हा प्रश्न समजत नसेल तर आणखीन थेट विचारला जाऊ शकतो, हिंदू आज दहशतमुक्त वातावरण जगू शकतायत का? की अद्यापही कायदा आणि सुव्यवस्थेतले अनेक झारीतले शुक्राचार्य वेळ प्रसंगी अशाच प्रकारच्या दहशतवाद्यांच्या दबावाला बळी पडणार आहेत। भाग केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित नाही तर उमेश कोल्हे यांच्या संबंधातल्या घटना या दरोड्याच्या आहेत इथपर्यंत ठरवण्याच्यासाठी जी राजकीय व्यवस्था कार्यरत होती ती राजकीय व्यवस्था आज कुठे जाऊन पोहोचली आहे? वर्षभरानंतर कशाला जुन्या जखमा काढताय? वर्षभरांच्या नंतर खपल्या काढून आपल्याला जखमा भळभळावायच्या आहेत का? असे तर्क विचारले जाऊ शकतात। पण एखाद्या घटनेच्या नंतर समाज माध्यमातल्या चर्चेला जरी काहीसा पूर्ण विराम मिळाला असला तरी समाजाच्या मनांवरचे ओरखडे कायम राहतात, ते दीर्घकाळ राहतात आणि त्याचे विविध परिणामही होत असतात। त्या अनुषंगानं नक्की काय बदललं, काय बदलायला हवं होतं याची चर्चा आजच्या लक्षवेधीत। शीर्षक आपल्याला ठाऊक आहे, उमेश कोल्हे तुम्हाला आठवतायत का? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये शिवराय कुलकर्णी आहेत, अमरावतीहून आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं या चर्चेत आहेत। ऍडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि पेशानं वकीलही आहेत। आपल्या सोबत ऍडव्होकेट दिलीप एडतकर आहेत। दिलीपराव हे काँग्रेसचे प्रवक्ता आहेत, अमरावतीतून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय आणि सर्व मान्यवरांना माझा आवाज अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा करतो। वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्यापासून या चर्चेला सुरुवात करतोय यासाठी की गेल्या 1 वर्षाभरामध्ये आपल्याला परिस्थिती काय बदललेली दिसली। वेल, या प्रश्नाची 2-3 उत्तर आहेत। पहिलं उत्तर असं आहे की 1 वर्षात जर एनआयए कडे तपास गेला, डिसेंबर 2022 मध्ये चार्जशीट फाईल झाली तर एवढ्यात ही केस संपायला पाहिजे होती। न्याय हा नेहमी जलद आणि स्वस्त अशा दोन्ही निकषांवरती मोजला जातो, अजून ही प्रक्रिया झाली नाहीये। त्यामुळे हे असंच अधांतरी तरंगत ठेवायचं आणि विषयाची सेन्सिटिव्हिटी संपल्यावरती त्यात पुढच्या गोष्टी करायच्या हे नेहमीचं धोरण इथे काहीतरी दिसतंय, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्ही फार सुंदर ह्याचं विश्लेषण केलं झारीतल्या शुक्राचार्यांबद्दल किंवा जुन्या जखमांबद्दल। पण जर गेल्या वर्षभरातली परिस्थिती बघितली तर सर तनसे जुदा ही घोषणा, म्हणजे त्याच काळात उदयपूरच्या त्या ते जे टेलर होते त्यांचा खून आणि हा खून हा त्या सर तनसे जुदा मधून झालेला, ती घोषणा काही बॅन झाली आहे किंवा ती घोषणा ऐकूच येत नाहीये असं झालं नाहीये, याला एक फार महत्वाची पार्श्वभूमी आहे। अफजल खानाचा कोथळा काढणारं शिवाजी महाराजांचं चित्र आणि खाली दहशतवाद असाच संपवावा लागतो अशी एक स्लोगन मिर्जेच्या दंगलीतून जेव्हा
हे चित्र लागलं मिरजेमध्ये आणि गणेशोत्सवात दंगल झाली. माझ्याकडे कित्येक राज्यभरातून कार्यकर्ते येत होते की हे चित्र लावण्यावरती अघोषित बंदी आहे, पोलीस हे चित्र लावू देत नाहीत, असं तिकडे सगळीकडून महाराष्ट्रातून येत होतं. तर अशा स्वरूपाची घटना त्या बाबतीत काही झाली आहे का? तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तसं काही झालं नाही. अमरावतीतल्या दंगली असोत, गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्यात झालेली दंगल असो, तर या सगळ्या गोष्टी अजून परिस्थिती तशीच आहेत असं दाखवतात, असं मला अत्यंत खेदाने म्हणावं लागतं. ओव्हर टू यू वीरेंद्रजी. आपण अत्यंत थेट आणि सुस्पष्टरित्या भूमिका मांडली, धन्यवाद. त्यानिमित्तानं पटकन आपण शिवराय कुलकर्णी यांना बोलतं करतोय. शिवराय कुलकर्णी, आपल्याहीसाठी हा प्रश्न आहे, गेल्या एका वर्षात काय बदललं याचं आपलं विश्लेषण यासाठी महत्वाचं आहे कारण गेल्या एका वर्षात महाराष्ट्रात सरकार बदललेलं आहे. गेल्या सरकारचं वागणं काय होतं, या सरकारचं वागणं काय आहे, राज्य पातळीवरची चर्चा आहे. मी तर असं म्हणेन की वर्षभरापेक्षा उमेश कोल्हे प्रकरणामध्ये एका दिवसात सरकार बदलल्याचा परिणाम काय असतो तो एका दिवसात पाहायला मिळालेला होता. जो विषय आज आपण घेतलेला आहे प्रसादजी, 21 जूनचा, 21 जूनला उमेश कोल्हेंची हत्या झाली, 25 जूनला आम्ही मागणी केली की याच्यामध्ये एनआयए आलं पाहिजे आणि याच्यामध्ये हा जो खून आहे हा सरपंच जुदा म्हणून झालेला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आम्हाला नोटिसेस दिल्या की या तऱ्हेचं भडकाऊ बोलणं तुम्ही बोलू शकणार नाही, हा दरोड्याचा गुन्हा आहे आणि अशा पद्धतीचा जातीय तणाव तुम्ही उभा करताय. आणि योगायोगाने सत्तांतर झालं, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एक दिवसाच्या आत अमरावतीमध्ये एनआयए आलं. असं आहे की देर इज विल देर इज वे. जर राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल आणि त्या इच्छेच्या आधारावर त्यांना जर करायचं असेल तर ठिकठिकाणी किती तडाखून बंदोबस्त केला जातो आणि सगळ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवता येतं हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शिवरायजी, जर समजा एका वर्षात सरकार बदलल्यानं कायदेशीर यंत्रणा अधिक वेगवान पद्धतीनं काम करायला लागल्या तर या आधी त्याच कायदेशीर यंत्रणा का वेगवान पद्धतीनं काम करत नव्हत्या? उमेश कोल्हेंचा जीव जातो, त्यानंतर त्याला दरोड्याचा गुन्हा आणि दरोड्याचा प्रकार असल्याचा आव आणण्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न होतो, हे सगळं सरकारी यंत्रणेत कोणाला हवं होतं? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की 2.5 वर्ष जे सरकार होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार आणि आमच्या अमरावतीच्या पालकमंत्री, असं आहे की उमेश कोल्हे प्रकरण अमरावतीमध्येच का घडावं, अमरावतीमध्ये ही मजल का गाठली, या मारेकरांना अमरावती स्थान का निवडावं वाटलं, हे देशामध्ये सगळ्यात पहिली घटना अमरावतीतली घडली, उघडकीस भली नंतर आली, उघड सिद्ध नंतर झालं की ते त्याच्यासाठी होतं म्हणून, पण उघड का घडली याचं कारण असं होतं की त्यांना मोकळं रान होतं. त्याच्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की उमेश कोल्हेंच्या प्रकरणाच्या काही महिनेपूर्वी म्हणजे 12 नोव्हेंबरला अमरावतीमध्ये रजा अकादमीने उधुडकूस घातला. रजा अकादमीने 30 दुकानं अमरावतीतले फोडले, महिलांना लुटलं, रस्त्यावरच्या शिवीगाळ केली, दगडफेक केली, एक आतंक अमरावती शहरामध्ये उभा केला. सुनियोजित षडयंत्र होतं, रस्त्यावर पोलीस नव्हते, कोणीच नव्हतं आणि त्याच्यामुळे यांचं मनोबल वाढत गेलं. बरं, त्यानंतर जेव्हा हिंदू समाजाने प्रतिक्रिया दिली, स्वाभाविक होती ती प्रतिक्रिया, दोन्ही बाजूनी तणाव निर्माण झाला, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे हिंदूंना टार्गेट करत होते आणि कक्काजान अब्बाजान करत विशिष्ट वस्त्यांमध्ये फिरत होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या लोकांना बळ मिळतं, त्याच्यामुळे अमरावती ही प्रयोगशाळा बनायला लागलेली होती. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो की अमरावती ही या महाराष्ट्रातल्या इस्लामिक दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून अमरावतीचा प्रयोग करायचा. हे हळूहळू आपण या निमित्तानं दिलीपरावांना बोलतो करूयात. ऍडव्होकेट दिलीप एडतकर आपल्या सोबत आहेत. दिलीपराव, चर्चेचा आतापर्यंतचा भाग नीट आणि स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचला असेल. एक गंभीर आरोप झाला, तो आरोप तुमच्या सरकारच्या अनुषंगानं होता. वर्षभराच्या नंतर एखाद्या घटनेचा आपण मागोवा घेतो, त्यावेळेला त्या घटनेत राजकीय हस्तक्षेपानं एखाद्या ठिकाणचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न आरोपाच्या माध्यमातून का होईना पण समोर येतोय. शहराचं नाव अमरावती आहे, तुमची हयात तिथं गेली असणार, या सगळ्या स्थितीला जबाबदार तुमच्या सरकारची भूमिका होती, उद्धव सरकारची भूमिका होती, हा आक्षेप आहे. अमरावतीमध्ये जी घटना घडली त्याकडे हिंदू मुस्लिम याच नजरेने पाहायला गेलं, कारण ती भाजपची इच्छा होती, भाजपच्या फायद्याची होती आणि म्हणूनच उद्धव सरकारचं किंवा महाविकास आघाडी सरकारला
दोष दिला म्हणजे सर्व संपलं अशाच आविर्भावात इथले जे समाज सुधारक आहेत भाजपचे ते वागले. उमेश कोल्हे एक अत्यंत चांगला माणूस होता. सर्वप्रथम मी या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहतो. कट्टरपंथ कट्टरवाद हा कोणत्याही बाजूने असो निषेधार्हच आहे आणि त्याला कधीही काँग्रेस सारख्या पक्षाने कधीही थारा दिलेला नाही. या शहरामध्ये असं काही व्हावं ही भाजपचीच इच्छा होती आणि प्रत्येक दंगली मागे किंवा दंगल नसतानाही दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा भाजपचा आटोकाट प्रयत्न होता. अचलपूरची दंगल असो अमरावतीचं प्रकरण असो कुठे काहीही झालं तरी तिथे भाजपला तिथे जातीय तनाव निर्माण करणे कारण निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसा तसा हा जुवार वाढत जाणार आहे. त्यामुळे अमरावतीचं कोल्हे प्रकरण जे होतं यात कट्टरपंथीय कट्टरवाद जो होता असेल तर तो निषेधार आहे. कुणाकडूनही तो झाला असेल तर एनआयए आहे आता आपली सर्वोच्च संस्था आहे देशाची. जी दिलीपराव आपण आपण थेट मुद्द्यावर आलात आणि म्हटलं की भारतीय जनता पार्टी या सगळ्या हत्येच्या मागे आहे. हत्येचा तणाव निर्माण करण्याच्या मागे आहे. परिस्थिती ही चिघळवण्याच्यासाठी भाजपानं प्रयत्न केले हा तुमचा आरोप आहे. मला एक सांगा गुस्ताख ए नबी की सजा सर तनसे जुदा ही घोषणा भाजपची आहे. पकडले गेलेले मौलवी सहचे 11 जण भाजपचे कार्यकर्ते होते. ही ज्यांची कुणाची घोषणा असेल त्याची चौकशी होईल. त्या घोषणेला आणि या गुन्ह्याला जबाबदार असेल त्यांना शिक्षा होईल. या घटनेकडे तुम्ही हिंदू मुस्लिम किंवा कट्टरवाद असं का समजता? हा गुन्हा आहे आणि गुन्ह्यामध्ये जो कोणी दोषी असेल भाजपचे भाजपचाही एक त्याच्यात होता मागच्या याच्यात. कारण भाजपचा जो चंग असतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे. आता यात 11 लोक दोषी आहेत यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे. ते सिद्ध होईल त्याची चौकशी एनआयए करेल. ठीक आहे कोर्टात दाखल आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे गुन्हा म्हणून पाहायला जावं. हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिम अतिरेकी वाद असं नाहक त्यात आणून सौहार्दपूर्ण वातावरण जे आहे शहराचं हा बिघडवण्याचं काही कारण नाही. बिलकुल फार बरं झालं आपण ही भूमिका घेतली. आमचा प्रश्नही तोच आहे आणि शिवराय त्यावर उत्तर तुम्ही द्यावं अशी अपेक्षा आहे. अमरावतीतला सौहार्द कोण बिघडवतंय? भारतीय जनता पार्टीला जबाबदार ठरवलं जात आहे. तुम्ही दिलीपरावांची सगळी भूमिका शांतपणे ऐकत होतात. तुमच्या चेहऱ्यावर तसुभर सुद्धा प्रतिक्रिया नव्हती असं का? नाही असं आहे की एक तर दिलीपराव अतिशय चांगले मित्र आहेत माझे, संपादक आहेत चांगले आणि व्यासंगी पत्रकार आहेत दिलीपराव. तर काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून ते बोलत आहेत, वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे. असं आहे अमरावतीमध्ये प्रसादजी आपण काही गोष्टींचं राजकीय आरोप प्रत्यारोपाला सोडून काही गोष्टींचं अनालिसिस केलं पाहिजे. सीएचा सीए जेव्हा अस्तित्वात आला कायदा त्यावेळी मोठ्या समाजामध्ये मुस्लिमांचा मोर्चा अमरावतीमध्ये निघाला सीएला विरोध करणारा. सीएनी काहीही बिघडवलेलं नव्हतं देशातल्या मुस्लिम समाजाचं. त्याला विरोध करणारा मोर्चा निघाला, त्याला कोणीही विरोध केला नाही, कोणीही प्रतिकार केला नाही, साधी निषेधाची ओळी कोणी लिहिली नाही. पण त्या मोर्चानी जाताना अमरावती शहरातल्या हिंदू वस्त्यांवर दगडफेक केली. आसिफा नावाची कोणी एक छोटी बालिका तिच्यावर बलात्कार झाला कुठेतरी तिकडे काश्मीरमध्ये आणि होऊ नये त्याचा निषेध सगळ्यांनीच केला पाहिजे. त्याच्यासाठी राजकमल चौकामध्ये मेणबत्ती मोर्चा निघतो अमरावतीच्या भर वस्तीमध्ये भर प्रमुख चौकामध्ये आणि त्याचा राग म्हणून अमरावतीतल्या हिंदू वस्त्यांवर दगडफेक होते. क्रमांक 2 क्रमांक 3 रजा अकादमीचा मोर्चा ज्याचा उल्लेख मी मगाशी केला. क्रमांक 4 उमेश कोल्हे. क्रमांक 5 अमरावतीमध्येच वाढलेली लव जिहादची प्रकरणं. क्रमांक 6 मध्य प्रदेशामध्ये सर्व मुस्लिम वस्त्यांमध्ये पत्रकं वाटली जातात आणि त्या हजारो लाखो पत्रकांमध्ये असं लिहिलं जातं की अमरावतीमध्ये 60,000 मुस्लिम मुलींचं हिंदूंनी धर्म परिवर्तन करून घेतलेलं आहे. काफिरोने उसको हिंदू बनाया आहे. हे कशाचं लक्षण आहे? अमरावती प्रयोगशाळा करण्याचं लक्षण नाही आहे. आम्ही या विषयाकडे गंभीरतेने पाहणार नाही. अमरावतीमध्ये डोझर मेंटेन होत नव्हतापर्यंत. पण शिवराय एक मिनिट शिवरायजी, जो दिलीपरावांचा आरोप आहे त्याचं उत्तर सापडत नाहीये तुमच्या तर्कामध्ये. तुमच्या प्रतिवादात याचंही उत्तर अपेक्षित करतो की वातावरण अमरावतीतलं बिघडवायला भाजपा कारणीभूत आहे याचं उत्तर द्या. आणि जर तुमच्याकडे उत्तर त्या संदर्भातलं असेल तर हेही सांगा की भाजपा कारणीभूत नसेल तर अमरावतीतलं वातावरण बिघडवतंय कोण? नाही अगदी सरळ सोट गोष्ट आहे की अमरावती शहरातली गठ्ठा वोट बँक सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीने जो अनुनय केला
जो लांगुल चालन केलं, आज मी दिलीप रावांचं अभिनंदन एवढ्यासाठी करीन प्रसादजी की तुमच्या चर्चेमध्ये या स्टुडिओवर दिलीप रावांनी त्याचा अतिशय मुक्त कंठाने निषेध केला त्या घटनेचा. पण अमरावतीच्या मोठ्या काँग्रेसच्या नेत्यांनी, त्यावेळी सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी उमेश कोल्हेंच्या प्रकरणाचा निषेध करण्याचं सौजन्य देखील दाखवलं नाही. एवढा टोकाचा अनुनय ज्यांनी केला, त्यामुळे मला तुम्ही सांगा की का अमरावतीमध्ये हे वादंग उभे होणार नाही? कुठे भारतीय जनता पार्टीचा रोल आहे? भारतीय जनता सरतनसे जुदा, तुम्हीच हा प्रश्न विचारलात मगाशी की सरतनसे जुदा मेडिकल व्यवसायी माणसाने आपल्या वैद्यकीय मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज हा स्क्रीन कॉपी करून सर्वत्र पाठवला जातो आणि 11 लोक मिळून षडयंत्र करतात. पकडल्या गेलेले 11 आहेत, अजून किती लोकांना माहिती असेल मला माहित नाही. या देशविरोधी कारवाया का लपवल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये? का बाजू घेतल्या गेली? सगळ्या वस्त्यांमधले फोटो मला सांगा, 13 नोव्हेंबरचे फोटो काढा आणि सर्व वस्त्यांमध्ये काकाजान, अब्बीजान, अंबीजान करत कोण फिरत होतं ते फोटो आज बघा. तुम्हाला शिवराय कुलकर्णी, एका वर्षाच्या नंतर न्याय मिळताना तरी कुठे दिसतोय? वीरेंद्र इचलकरंजीकरांनी, वीरेंद्रजींनी जी भूमिका मांडली, एका वर्षाच्या नंतरही न्यायाची अपेक्षा आहे? नाही, 100% न्यायाची अपेक्षा आहे. मी तर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून आज मी सर्वत्र माझा एक संदेश पाठवलेला आहे की तमाम अमृतकर न्यायाच्या अपेक्षेत आहेत. फक्त त्यात समाधानाची बाब ही आहे की एनआयएनी आपली चार्जशीट दाखल केलेली आहे, फार मोठी चार्जशीट आहे. एनआयएनी 11 लोकांना आरोपी केलेला आहे, त्याच्यामुळे न्याय मिळेल हा विश्वास आहे. त्यात देखील विलंब होऊ नये ही आमची पण अपेक्षा आहे. आम्ही देखील आमच्या वरिष्ठांकडे ही मागणी करू की एनआयएनी न्याय, तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे ही अपेक्षा मांडाल आणि तिथे कायदेशीर कारवाई कशा पद्धतीनं वेगवान रीतीनं सरकारची पुढे याबाबत प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करताय. वीरेंद्र इचलकरंजीकर, पाणी नक्की कुठं मुरतं? सरकार बदलतात, यंत्रणा सक्रिय किंवा निष्क्रिय होतात, नक्की यामुळे होणारं नुकसान काय असतं? खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. मला 4-5 गोष्टी इथे सांगायच्या आहेत. पहिलं तर ह्या घटना ह्या राजकीय साठमारीच्या दृष्टीने बघितल्या जाऊ नयेत, एकमेकांवर चिखलफेकीच्या दृष्टीने बघितल्या जाऊ नयेत. कारण मी इथे एक सामान्य कार्यकर्ता आणि एक कायदेतज्ञ अशा दोन्ही भूमिकातून दोन तीन मुद्दे इथे सांगू इच्छितो. पहिलं तर या प्रकरणात उमेश कोल्हेंचा स्वतःचा मुलगा आय विटनेस आहे, त्याच्या डोळ्यासमोर ही घटना झालेली आहे, वेदना समजून घ्या. आणि जर असा आय विटनेस असेल तर तुम्हाला वेळ का लागतो? त्याची दुसरी साईड अशी आहे की जे मुसलमान त्याच्यात आरोपी आहेत त्यातले काही निर्दोष असतील तर त्यांना आतमध्ये का सडवता? जर डे टू डे रोज प्रतिदिन सुनावणीची तरतूद या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट जो विशेष कायदा लावलेला आहे त्याच्यात असेल तर तुम्ही ते का करत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न मी या दोन्ही पक्षाच्या प्रतिनिधींना अत्यंत नम्रपणे सांगू आणि विचारू इच्छितो की अशा प्रकरणामध्ये राजकीय फक्त भांडवल करून होतं काय? 2001-2002 मध्ये कधीतरी त्या अक्षरधाम मंदिरावर गुजरातचा हल्ला झाला आणि त्या दहशतवाद्यांनी अत्यंत नृशंसपणे गोळ्या घालून भक्तांची हत्या केली. त्याचा पुढचं काय झालं माहितीये? त्या प्रकरणात काही जणांना गुजरात सेशन्स कोर्ट आणि हायकोर्टाने फाशीची शिक्षा दिली. सुप्रीम कोर्ट म्हणालं पोलिसांचा सगळा तपास चुकीचा होता आणि 6 जणांना निर्दोष सोडून दिलं. इथे अशा पद्धतीने 10-10 वर्ष केस पेंडिंग ठेवून असंही होणार असेल तर तो निकाल कसला? दुसरं, शिवराय कुलकर्णीजी, इफ आय मिस्टेक नॉट, जर माझी चूक होत नसेल तर अमरावतीमध्ये ज्या दंगली झाल्या रझा अकादमीच्या प्रकरणी, अमरावतीत दंगल झालेल्या, नांदेडमध्ये दंगल झालेली, तर या प्रकरणी सरकार बदललं ना, मग तिथे नुकसान भरपाईची प्रोसेस सुरू करायची जिल्हाधिकाऱ्यांकडून, जी आझाद मैदान दंगली प्रकरणी 2012 आम्ही उच्च न्यायालयात याचिका करून सुरू केलेली. व्हॉट प्रिव्हेंटेड बीजेपी? बीजेपीला कोणी थांबवलेलं हे करण्यासाठी? माझी साधी मागणी आहे की ज्या सर्वसामान्य नागरिकांची दुकानं पेटवली गेली, फोडली गेली, लुटालूट झाली, त्यांची भरपाई त्याच लुटारूंकडून करून द्यावी. तिसरं, अकोल्यात आता काही दिवसांपूर्वी जे झालं तिथेही प्रोसेस राबवली गेली पाहिजे. चौथं, जेव्हा आत्ता ह्या 4 महिन्यातल्या घटना सांगतो, हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत होते महाराष्ट्रभर आणि त्याच्यात सुदर्शन चॅनेलचे चव्हाणकेजी, राजा भैया, राजासिंग ठाकूर असे कोण वक्ते होते, महाराष्ट्रभरात कित्येक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने रॉयट्स म्हणजे दंगली आणि मॉब लिंचिंग प्रकरणी 2018 काही गाईडलाईन्स घालून दिल्यात, ज्याच्यानुसार या दंगली ज्याच्यात शिवराय कुलकर्णीजी पण कदाचित 1-2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत, अमरावतीचं मी सांगितलं, नांदेडचं सांगितलं, अकोल्याचं सांगितलं, करा ना कारवाई, आमची सर्वसामान्यांची ती अपेक्षा आहे.
तिसरं आझाद मैदान दंगलीचं मी मगाशी सांगितलं 2012 ची, फक्त शेवटचा मुद्दा सांगतो. महाराष्ट्राच्या सरकारवरचा तो काळीमा तो काळा डाग आहे. महिला पोलिसांशी छेडछाड झाली, मीडियाच्या ओबी व्हॅन जाळल्या, पोलिसांकडून त्यांची शस्त्र हिसकावून गेली, प्रचंड मोठा मॉब होता. ह्या घटनेला 11 वर्ष झाली. शिक्षा सोडा, शिक्षेची गोष्ट सोडा, जे जामिनावर बाहेर पडले ते अजून कोर्टात येत नाहीयेत, अजून चार्ज फ्रेम झाले नाहीयेत. आता हे कोणाकडे मांडावं? म्हणजे ह्याच्यात परत राजकीय एकमेकांच्या विरोधात. याची उत्तरं शिवराय कुलकर्णींकडून आपण घेऊ. दरम्यान तुम्ही जे आझाद मैदानाच्या प्रकरणाबाबत बोललात त्यातली तर वेदना माध्यम म्हणून माझी वैयक्तिक आहे. आझाद मैदान दंगलींचा आरोपी हा मविया सरकारच्या काळामध्ये सन्मानानं मुंबई पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्र्यांनी शेजारी बसवून ठेवला होता. ही तर संवेदनशीलता असते तत्कालीन सरकारची. यावर बोलूच शिवराय कुलकर्णी, जे मुद्दे वीरेंद्र इचलकरंजीकरांनी मांडले की सरकार बदलल्याच्या नंतर न्याय अधिक लवकर मिळेल अशी अपेक्षा होती, तसं होताना दिसतंय का? नाही, निश्चितपणे असं आहे की अनेक गोष्टी म्हणजे इचलकरंजीकरांचे काय त्यांचे काय इनपुट्स आहेत मला माहित नाही, पण अमरावतीमध्ये हे प्रकरण उघडकीस आणण्यापासून आपल्याला शेअर करायला उत्सुक आहे. मी या प्रकरणात फक्त टीका करायला उत्सुक नाहीये, तर हे व्हावं ही माझी प्रांजळ आणि रास्त भूमिका आहे. म्हणजे डोंट टेक मी की मला फक्त टीका करायची, हे व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा, एवढ्याच भूमिकेतून मी सांगतो. नाही, मला मला मान्य आहे, मी तुमच्या इंटेन्शनवर कुठेही शंका घेत नाहीये किंवा मी त्याच्यावर तो ती टीका म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही आहे. असा की हे सगळे विषय जे न्यायप्रविष्ट आहेत आणि जे न्यायालयाशी संबंधित आहे, या सगळ्या गोष्टींचा माझाही या क्षणाला अभ्यास नाही आहे की मी हे सगळी तुम्हाला इत्यंभूत माहिती देऊ शकेल. मला प्रकरण काय घडलं हे मला माहिती आहे, कदाचित या सगळ्या आघाड्यांवर काम होत असेल, पण मला या प्रकरणामध्ये, उमेश कोल्हे प्रकरणामध्ये, हे निश्चित वाटतं की जो काही एनआयए वारंवार त्याच्यातला प्रेस नोट काढता आहे, त्याचं ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये लवकर न्याय मिळेल. ठीक आहे, पटकन घेतो मग. शिवराजी या निमित्ताने एक पटकन प्रश्न घेतो. चर्चेतल्या प्रस्तावाने सुद्धा तुम्ही मांडला होता, तुम्हाला तो थेट विचारण्याची माझी इच्छा आहे की या राज्यात, देशात हिंदू दहशत मुक्त वातावरणात जगतोय का? शिवराज कुलकर्णी आपल्याला विचारलंय. हो, मी याचं उत्तर अगदी सकारात्मकरित्या हो असं देईल. एवढंच आहे की एक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न होतो आहे हिंदू आणि हिंदू विरुद्ध बाकीचे सर्व, आणि त्याच्यामध्ये जे राजकीय खतपाणी इतरांना घातलं जातं त्याच्यातून या तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतात. जसे उदाहरणार्थ औरंगाबाद, म्हणजे संभाजीनगरनं म्हणतो आम्ही औरंगाबादच म्हणू, या तऱ्हेचे जे प्रश्न उपस्थित होतात ते, आणि काही ठिकाणी छुटपुट वातावरण तयार करून औरंगजेबाचे फोटो नाचवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो. बाकी अन्यथा केंद्र सरकारमध्ये बसलेले पंतप्रधान, गृहमंत्री अमितभाई शहा आणि राज्यामध्ये बसलेले एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील हिंदू स्वतःला असुरक्षित समजत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. हे जनतेशी चर्चा केल्यानंतर सांगतो. आता असं आहे की याच्यावर एक निरीक्षण नोंदवण्याची गरज आहे आणि ते दिलीपरावांचं असू शकतं. दिलीपराव, आपल्याला पटतायत हे मुद्दे? आपल्यासाठी एका मिनिटाचा वेळ आहे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे, हेही छोटीशी आठवण आपल्याला देतो. हिंदूच इथे जर दहशतवादात जगत असतील तर मग हे जे चार नेत्यांची नावं घेतलीत शिवरायजींनी, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात जर इथला हिंदू जर दहशतीत वावरत असेल तर मग या चौघांच्या पदालाही अर्थ नाही आणि या सरकारांनाही अर्थ नाही. ते म्हणतायत की या चौघांमुळे हिंदू दहशतीत नाही. दिलीपराव, मला वाटतं त्यांचा हा तर्क आहे. शिवराज बरोबर आहे. हिंदू दहशतीत नसेल. 85% हिंदू आहेत, बाकीची मुस्लिमांची संख्या फार कमी आहे याच्या तुलनेमध्ये. त्यामुळे हिंदूंचा आणि मुसलमान, हिंदू आणि मुस्लिम हे शब्द येतातच कसे काय? इथे तुम्ही गुन्ह्याकडे गुन्हा म्हणून पहा, हिंदू मुस्लिम पाहू नका. मुस्लिमांना टार्गेट करून काँग्रेसला त्यांचं लांगून चालन करत असल्याचा आरोप करून भाजपला हिंदू मतांचं किंवा मुस्लिमितर मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे. त्याशिवाय हे जगू शकत नाहीत. यांचं राजकारण शून्य आहे. दंगलीशिवाय, हिंदू मुस्लिम विद्वेषाशिवाय भाजपला कुठेही वाव नाही. आणि ती वेळ आता आलेली आहे की भाजप इथून
महाराष्ट्र म्हणा देश म्हणा भाजप मुक्त होण्याच्या पायरीवर आहे. शिवराय पटकांनी उत्तर द्यावं, 30 सेकंद आहेत. आता त्यामुळे या दंगली भाजपची गरज आहे, ही राजकीय गरज आहे भाजपची. शिवराय उत्तर वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहेत. शिवराय पटकन बोला. अगदी सरळ आहे की या देशातला 85% हिंदू समाज जो आहे तो आश्वस्त आहे, तो मोदींच्या नेतृत्वांवर दृढ विश्वास ठेवतो. मोदीच नाही तर लोकांनी पुढची पण तयारी करून ठेवलेली आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विरोधकांनी पहिले आपलं ठरवावं की पंतप्रधान कोण होणार आहे, त्याच्यावर एकमत पहिले करावं आणि नंतर मग भाजप. पण शिवराय त्यांचा तर्क असा आहे की भारत भाजप मुक्त करण्याची वेळ आलेली आहे, एवढं धाडसी विधान आहे. नाही त्याच्या याच्यामध्ये असं आहे की हे विधान त्यांना करणंच भाग आहे. असं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये जो पक्ष काम करतो त्यांना हे या विधानावर तर बाकी सगळा पक्ष चालू आहे. बाकी वस्तुस्थिती थोडी आहे ती, पहिले तर प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे भावी लोक किती रांगेमध्ये बसलेले आहे. सगळे पद भावी आहेत त्यांचे, सगळ्या भावी लोकांची रांग लागलेली आहे. त्या सगळ्या भावींमध्ये ठीक आहे, पहिले एक वाक्यता होऊ द्या, एकमत होऊ द्या. मोदीजींवर या देशाचा विश्वास आहे आणि मोदीजी पुन्हा 2024 मध्ये पूर्ण बहुमतामध्ये, स्पष्ट बहुमतामध्ये पुन्हा विजयी होणार आहे. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानं आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी इथेच विराम घेत असताना तुम्हाला धन्यवाद देतो. दरम्यान या चर्चेत दिलीपराव, आपण उमेश कोल्हे यांच्या हत्याकांडाचा निषेध केला त्याबद्दल तुमचेही आभार मानायला हवेत, कारण आजवर ही भूमिका इतक्या ठामपणे अमरावतीतला कुठलाही मवियाचा नेता मांडताना आम्हाला तरी दिसला नव्हता. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत आलात, त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार. या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.